हॅलो फ्रेंड्स मी स्वप्नील आपण इलेव्हन स्टँडर्डमधला मॅथमॅटिक्स पार्ट टूमधला फंक्शन हा चॅप्टर पाहत होतो फंक्शन या चॅप्टरमधले आपण सर्व पॉईंट कवर केलेले आहेत व त्या पॉईंटवरील एक्झाम्पल आपण पाहिले होते ओके आज आपण अजून काही फंक्शनवरील एक्झाम्पल पाहणार आहोत ओके तर फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व मॉड ऑफ फोर एक्स मायनस फाईव्ह लेस इक्वल थ्री ओके म्हणजेच आपण ऍक्च्युअली काय फाईन करायचं आहे सॉल्व्ह सांगितलं म्हणजे आपण कशी व्हॅल्यू फाईन करायची एक्सची व्हॅल्यू ओके तर आपण करून घेऊया ओके सोल्युशन पाहूया आपण आपल्याला एक डेफिनेशन झालं मॉड्युलस फंक्शनची डेफिनेशन ओके मॉड्युलस फंक्शनची डेफिनेशन काय सांगते की अपॉप एक्स इक्वल टू मॉड एक्स तर काय असेल एक्स केव्हा असणार आहे आणि मायनस एक्स केव्हा असणार आहे एक्स केव्हा असणार आहे एक्स ग्रेटर इक्वल झिरो असेल त्यावेळेस ओके आणि मायनस एक्स केव्हा असणार आहे एक्स लेस झिरो असेल त्यावेळेस ओके ठीक आहे तर आपणास त्यानुसार एक प्रॉपर्टी झाली होती की इफ मॉड एक्स लेस इक्वल यम असेल तर देन मग आपला ते मॉड नको असेल तर कसं लिहिणार आपण ते मायनस यम लेस इक्वल एक्स लेस इक्वल यम ओके मग त्या प्रॉपर्टीचा वापर करायचा आपणास या एक्झाम्पलमध्ये ठीक आहे मग त्याचा प्रॉ प्रॉपर्टीचा वापर केल्यानंतर काय येणार आहे आपलं इथं मायनस थ्री लेस इक्वल फोर एक्स मायनस फाईव्ह लेस इक्वल थ्री तर आपल्याला कशाची व्हॅल्यू फाईन करायची एक्स ची ओके तर मग काय करू इथं मायनस फाईव्ह मग सगळीकडे कशाने ऍडिशन करूया प्लस फाईव्ह ऍड करूया ओके ठीक आहे मग काय नाही इथं मायनस थ्री प्लस फाईव्ह लेस इक्वल फोर एक्स मायनस फाईव्ह प्लस फाईव्ह काय नाय कॅन्सल होऊन जाईल मायनस फाईव्ह प्लस फाईव्ह मग काय राहील फोर एक्स लेस इक्वल थ्री प्लस फाईव्ह सगळं मी कशाची ऍडिशन केली फाईव्ह ची ओके मग टू मायनस थ्री प्लस फाईव्ह काय नाही टू टू लेस इक्वल फोर एक्स लेस इक्वल थ्री प्लस फाईव्ह एट ओके okay. ठीक आहे मग सगळ्याला मी कशाने डिवाइड करतो फोर न ठीक आहे मग टू अपॉन फोर लेस इक्वल एक्स लेस इक्वल एट अपॉन फोर टू अपॉन फोर म्हणजे काय असणार आहे वन अपॉन टू ओके मग वन अपॉन टू लेस इक्वल एक्स लेस इक्वल एट अपॉन फोर काय असणार आहे टू ओके म्हणजे एक्स ची व्हॅल्यू काय असणार आहे वन अपॉन टू आणि टू च्या मध्ये असेल म्हणजे क्लोज इंटरव्ह्यू काय असणार आहे वन अपॉन टू 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 ओके म्हणजे वन अपॉन टू लेस इक्वल एक्स लेस इक्वल टू विच इज रिक्वायर्ड आन्सर ओके नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया आपण इप यप ऑप एक्स इक्वल टू एक्स स्क्वेअर जी ऑफ एक्स इक्वल टू एक्स प्लस फाईव्ह एच ऑफ एक्स इक्वल टू वन अपॉन एक्स स एक्स नॉट इक्वल टू झीरो फाईन जी कॉम्पोजिट कॉम्पोजिट यच ऑफ एक्स फाईन करायचं आहे ओके ठीक okay, आहे मग आपल्यास माहित आहे कॉम्पोजिट फंक्शनची डेफिनेशन यम्पोजिट जी ऑफ एक्स इकोट का असतो यप जी ऑप एक्स ओके मग ठीक आहे मग त्या प्रॉपर्टीचा डेफिनेशनचा वापर करायचाय आपणास मग फाईन करून घेऊया आपण ओके जी कॉम्पोजिट कॉम्पोजिट यच ऑफ एक्स हे कोर्ड का असणार आहे जी एच ऑफ एक्स ओके मग जी ऑफ एच ऑफ एक्स दिलेले आपल्याला काय दिलेलं आहे वन अपॉन एक्स ती व्हॅल्यू तिथे पुट केली मग काय जी ऑप यपॉप वन अपॉन एक्स मग आपण वन अपॉन एक्स ला काय मानायचं एक्स मानायचं ओके मग यपॉप एक्स काय दिलेलं आहे आपल्याला एक्स स्क्वेअर मग एक्स कशाला मांडला आपण वन अॉइंट एक्स ला वन अपॉइंट एक्स ला आपण एक्स मांडलेला मग ती व्हॅल्यू अपॉप एक्स एक्स स्क्वेअर मध्ये पोट करूया म्हणजे काय नाही मग तिथं वन अपॉन एक्सचा स्क्वेअर येईल बरोबर आहे मग जी ऑप एक्स जी ऑप वन अपॉन एक्सचा ब्रॅकेट स्क्वेअर ओके मग आपण आता वन अपॉन एक्स ब्रॅकेट स्क्वेअरला काय मानायचं एक्स मानायचं जी ऑफ एक्स जी ऑफ एक्स दिलेलं आहे का दिलेलं आहे काय दिलेलं आहे आपणास एक्स प्लस फाईव्ह मग एक्स काय वन अप ऑन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर ती तिथं पुट करूया म्हणजे काय नाही आहे वन अप ऑन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर प्लस फायू ओके ठीक आहे मग देअर देअरफो जी कॉम्पिट कॉम्पिट याच्या ऑफ एक्स इकडं काय असणार आहे वन अप ऑन एक्स स्क्वेअर प्लस फायू विच इज रिक्वायर आन्सर ओके ठीक आहे नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया आपण If log x upon b plus c minus 2a equal to log y upon c plus a minus 2b equal to log z upon a plus b minus 2c, then show that x, y, z equal to 1. Okay? बघा आपण गिवन काय दिलेलं आहे लॉग एक्स अपॉन बी प्लस बी प्लस सी मायनस टू ए इक्वल लॉग वाय अपॉन सी प्लस ए मायनस टू बी इकल लॉग जेड अपॉन ए, ए प्लस बी मायनस टू सी ओके आणि दाखवायचं काय आपण एक्स वाय झेड इक्वल टू वन ठीक आहे मग घेऊन दिलंय ते लिहून घेतलं आणि त्याला इक्वल टू के मांडलं ओके ठीक आहे मग लॉग एक्स इकोट काय असणार तिरकस गुणाकार के इन्टू काय असेल बी प्लस टू मायनस टू ए लॉग वाय इकडूक असणार के इन टू सी प्लस ए मायनस टू बी आणि लॉग जेड झेड इकड असणार के इन इंटू ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी मायनस टू सी ओके ठीक आहे मग आपण काय करूया की लॉग एक्स प्लस लॉग वाय प्लस लॉग जेड घेऊ घेऊया ओके मग ते घेतल्यानंतर त्यांची ऍडिशन केली मग त्या तिन्ही टर्म मधून कॉमन काय निघेल के कॉमन गेल इन टू ब्रॅकेटमध्ये काय राहील बी प्लस सी मायनस टू ए प्लस सी प्लस ए मायनस टू बी प्लस ए प्लस बी मायनस टू सी ओके okay? मग आपनास ए प्लस ए काय येणार आहे टू ए नंतर बी प्लस बी टू बी आणि टू सी प्लस uh, सी टू सी मायनस टू ए मायनस टू बी मायनस टू टू सी ओके okay? त्या सर्व व्हॅल्यूज काय होणार आहे कॅन्सल होऊन जाईल म्हणजे राहणार काय ब्रॅकेटमध्ये झिरो बरोबर आहे मग के इन टू झिरो झिरो ठीक आहे मग लॉग ऑफ एक्स वाय झेड इक्वल टू झिरो ज्यावेळेस इथं बेस दिला नसेल त्यावेळेस बेस काय असतो आपला ई असतो ओके okay? मग हा कोणत्या फॉर्ममध्ये आलं लौ? लॉग अर्धी फॉर्म मध्ये आलं ओके okay? मग आपल्याला इंडेक्स फॉर्म मध्ये लिहायचं असते तर कसं लिहिणार मग तुम्ही एक्स वाय झेड इक्वल टू बेस काय ई रेस टू झिरो ओके बेस काय काय असे ना पॉवर पॉवर झिरो असेल तिची व्हॅल्यू ऑल्वेज काय असते वन असते म्हणजे एक्स वाय जेड इक्वल टू वन आपण तेच प्रूफ करायचं होताना आपण ते प्रूफ दाखवलेलं आहे विच इज रिक्वाय प्रूफ ओके ठीक आहे नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया आपण इप यप एक्स इक्वल टू एक्स प्लस वन अपॉन एक्स मायनस वन देन शो दे यपॉप यप, यप एक्स इक्वल टू एक्स ओके म्हणजे यम्पोजिट एक्स इक्वल टू एक्स म्हणजेच आपण काय दाखवायचंय नक्की की आपल्याला आप आयडेंटिटी फंक्शनची डेफिनेशन पण माहित पाहिजे ओके काही काही वेळेस तुम्हाला ते फसवू शकतात की यप कॉम्पोजिट यप इज अ आयडेंटिटी फंक्शन दाखवायचंय असंही सांगू शकतात ओके मग ते दाखवणं आणि यपॉप यॉप यप एक्स इक्वल टू एक्स दाखवलं तर म्हणजे दोन्हीचा मिनिंग सेमच आहे कारण आयडेंटिटी फंक्शनची डेफिनेशन काय असते की यपॉप एक्स इक्वल टू एक्स ओके मग त्यावेळेस यपला काय म्हणतो आपण आयडेंटिटी फंक्शन मग इथं आपणास त्याच पद्धतीने सांगितले की यप कॉम्पोजिट यप ऑप एक्स म्हणजेच काय यॉप ऑफ एक्स इक्वल टू काय एक्स असेल तर ते काय असतं आयडेंटिटी मग ठीक आहे मग आपल्याला यप कॉम्पोजिट यप काय दाखवायचं आयडेंटिटी फंक्शन दाखवायचं आहे ठीक आहे मग दाखवूया आपण गिवन जे दिलंय ते लिहून घ्यायचं यपॉप एक्स इक्वल टू काय दिलेलं आहे आपण एक्स प्लस वन आपण एक्स मायनस वन ठीक आहे मग यपॉप यप एक्स इक्वल टू यप यपॉप एक्स काय दिलं एक्स प्लस वन आपण एक्स मायनस वन ते व्हॅल्यू तिथं पुट केली इक्वल टू आता आपण काय करायचं एक्स प्लस वन आपण एक्स मायनस वनला एक्स मानायच मग मा येणार काय आपलं यपॉप एक्सप नाही अपॉपेक्ष आपण माहित आहे काय आहे की एक्स प्लस वन अपॉन एक्स मायनस वन मग एक्स या ठिकाणी काय पुट करणार तुम्ही एक्स प्लस वन अपॉन एक्स मायनस वन ती व्हॅल्यू तिथे पुट करायची मग पुट केली मी एक्स प्लस वन अपॉन एक्स मायनस वन प्लस वन अपॉन एक्स प्लस वन अपॉन एक्स मायनस वन मायनस वन ठीक आहे एक् ठिकाणी मी काय पोट केलं एक्स प्लस वन अपॉन एक्स मायनस वन ठीक आहे आता आपण हे व्हॅल्यूज पोट केलेले ते सिम्प्लिफिकेशन करूया म्हणजे यपॉप यपॉप एक्स इक्वल एक टू काय येणार आहे तिरकस गुणाकार करा म्हणजे एक्स प्लस वन प्लस वन इंटू एक्स मायनस वन काय एक्स मायनस वन अपॉन काय असणार एक्स मायनस वन तिरकस गुणाकार केला अपॉन आधी इथं पण तिरगंच गुणाकार करूया एक्स प्लस वन मायनस वन इंटू ब्रॅकेटमध्ये एक्स मायनस वन मायनस वन तुम्ही मल्टिप्लाय करा ओके मग एक्स प्लस वन मायनस एक्स मायनस मायनस प्लस होऊन जाईल प्लस वन अपॉन काय होणार एक्स मायनस वन एक्स मायनस वन एक्स मायनस वन काय होणार आहे कॅन्सल होऊन जाईल वन मायनस वन कॅन्सल एक्स प्लस एक्स टू एक्स अपॉन इथं काय एक्स मायनस एक्स कॅन्सल वन प्लस वन टू टू एक्स अपॉन टू ओके मग टू टू काय होईल कॅन्सल होऊन जाईल म्हणजे ऑफ एक्स इक्वल टू काय आपलं एक्स ओके म्हणजे कॉम्पोजिट कॉम्पिट इज अ आयडेंटिटी फंक्शन व्हिच इज रिक्वायर प्रूफ ओके नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया आपण इप यप ऑफ एक्स इक्वल टू तीन इक्वेशन दिलेलं तुम्हाला फोर एक्स मायनस टू किंवा ज्यावेळेस एक्स लेस इक्वल मायनस थ्री फायू मायनस थ्री लेस एक्स लेस थ्री आणि एक्स स्क्वेअर एक्स ग्रेटर इक्वल थ्री ओके देन फाइंड फर्स्ट बीट यप ऑफ मायनस फोर सेकंड यप ऑफ मायनस थ्री थर्ड यप ऑफ वन अँड फोर्थ यप ऑफ फाईव्ह या व्हॅल्यू आपण फाईन करायच्या आहेत तर फाईन करून घेऊया आपण फर्स्ट बीट यप ऑफ मायनस फोर यप ऑफ मायनस फोर फाईन करण्यासाठी एक्स काय दिलं ते बघायचं एक्स काय दिले आपल्याला मायनस फोर मग इथे कुठे येणार आहे मायनस फोर इथे येईल बरोबर ना एक्स लेस इक्वल मायनस थ्री म्हणजे मायनस फोर मायनस थ्री पेक्षा लहान असतो का असतोय म्हणजे इक्वेशन कोणतं घेणार तुम्ही फोर एक्स मायनस टू च इक्वेशन घ्यायचं ओके मग एक्सच्या ठिकाणी काय फोट करायचं मायनस फोर फोर इंटू मायनस फोर मायनस टू इक्वल टू फोर इंटू मायनस फोर मायनस सिक्स्टीन मायनस टू किती येणार आहे मायनस एटीन ओके विच इज रिक्वायर आन्सर यप मायनस फोर काय आपलं मायनस एटीन ठीक आहे सेकंड यप मायनस थ्री मायनस थ्री म्हणजे काय एक्स इक्वल टू मायनस थ्री कुठे असणार आहे इथं कारण लेस इक्वल त्यामुळे एक्स इक्वल टू मायनस थ्री हे इक्वेशन घ्यायचं कोणतं फोर एक्स मायनस टू ठीक आहे मग यप ऑफ मायनस थ्री इक्वल टू फोर एक्स एक्स ठिकाणी मायनस थ्री पुढ केलं मायनस टू इक्वल टू फोर इंटू मायनस थ्री मायनस ट्वेल्व मायनस टू मायनस फोरटीन ओके okay? यपॉप मायनस थ्री काय मिळालं आपल्याला मायनस फोर्टीन विच इज रिक्वायर्ड आन्सर थर्ड फाईन करून घेऊया यपॉप वन ओके okay? यपॉप वन एक्स काय दिले आपणास वन दिलेलं आहे एक्स कुठे वन दिल्यामध्ये कोणत्या कंडिशनमध्ये येणार आहे लागू कुठे पडणार आहे आपणास इथे तरी येणार नाही ना बरोबर कारण की मायनस थ्री एक्स लेस इक्वल मायनस इथं तर वन नसणार आहे ओके इकडं एक्स ग्रेटर रिक्वायर थ्री इथे वन असणार आहे का नाही कारण वन कधी तीन पेक्षा मोठा आहे का नाही मग इथं पण नसणार मग इथं असेल का मायनस थ्री लेस एक्स लेस थ्री इथे वन असणार आहे ओके मग त्यावेळेस तिचे इक्वेशन काय दिलं फाईव्ह आन्सर दिलं ओके मग यप वन काय असणार आपलं फाईव्ह असणार आहे ओके विच इज रिक्वायर्ड आन्सर आणि द बीट काय विचारलंय बघा यप फाईव्ह एक्स किती दिलाय फाईव्ह ओके मग एक्स इक्वल टू फाईव्ह कुठे येणार आहे इथे लागू पडेल कारण फाईव्ह ग्रेटर इक्व्हर थ्री ओके मग त्यावेळी इक्वेशन काय दिली आपल्याला एक्स स्क्वेअर मग एक्स ठिकाणी काय पुढं करायचं फाईव्ह ठीक आहे मग फाईव्हचा स्क्वेअर इक्वल टू ट्वेंटी फाईव्ह या पॉ फाईव्ह काय मिळालं आपल्याला ट्वेंटी फाईव्ह विच इज रिक्वायर आन्सर ओके okay, ठीक आहे लक्षात ठेवा मी जे काय एक्झाम्पल घेतोय ते मिस्लिनिसमधलेच आहेत एक्सरसाईजमधलेच आहेत प्रत्येक टाईपचं मी एक एक एक्झाम्पल एक 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 घेतोय ज्या ज्यावेळेस मी तुम्हाला होमवर्क घेतोय असाइनमेंट देतोय ते प्रामाणिकपणे सॉल्व करा प्रत्येक टाईपचं एक्झाम्पल मी घेत आहे ओके okay, जिथं डाऊट असेल तिथं प्रामाणिकपणे मला विचारा ठीक आहे नेक्स्ट एक्झाम्पल बघा इप यपॉप एक्स इक्वल एक टू टू इंटू मोड एक्स प्लस थ्री एक्स देन फाइंड फर्स्ट डिबिट बघा यपॉप टू आणि सेकंड यपॉप मायनस फाईव्ह बघा महत्वाचं एक्झाम्पल आहे काही अवघड नाही आहे फक्त तुम्हाला डेफिनेशन माहित पाहिजे ओके मग आपण टाइप्स ऑफ फंक्शन मध्ये मी घेतलेली आहे की मॉड्युल्स फंक्शन ची डेफिनेशन ओके ठीक आहे मग आपण फाईन करून घेऊया वी नो दॅट आपणास माहीत आहे माहीत नसलं तर आपण म्हणायचं आपल्याला माहित आहे ओके ठीक आहे मॉडुलस फंक्शन डेफिनेशन काय असते यपॉप एक्स इक्वल टू मॉड एक्स ओके भरपूर वेळा मी घेतलेली आहे डेफिनेशन एक्झाम्पल पण आपण वापर केलेला आहे ओके मग एक्स आणि इकडं मायनस एक्स एक्स पॉझिटिव्ह एक्स केव्हा असणार आहे ज्यावेळेस एक्स ग्रेटर इक्वअर झिरो आणि निगेटिव्ह असणार आहे एक्स लेस झिरो ही कशी डेफिनेशन आहे मॉड्युल्स फंक्शनची डेफिनेशन आहे आणि त्याचा वापर आपण करायचा आहे ठीक आहे आता फर्स्ट बिट काय विचारलं आपल्याला ऑफ टू ओके मग एक्स किती दिला आहे टू एक्स किती दिलाय टू मग कुठे लागू पडणार तिथे कंडिशन इथे कारण की टू ग्रेटर इक्व झिरो असतो बरोबर आहे ना मग ही कंडिशन लागू पडणार आहे ओके ग्रेटर इक्व झिरो मग अपऑप एक्स इक्वल टू बघा काय दिले आपल्याला टू इंटू मॉड एक्स प्लस थ्री एक्स इक्वल एक टू मग बघा व्यवस्थित की एक्स इक्वल टू टू दिलाय त्यावेळेस मॉड एक्स काय असणार आहे पॉझिटिव्ह एक्स असणार बरोबर नाही कारण टू ग्रेटर इक्व झिरो आहे त्यामुळे काय मॉड एक्स ठिकाणी काय घेणार एक्स घेणार पॉझिटिव्ह एक्स म्हणजे टू एक्स प्लस हे थ्री एक्स आहे तसं टू एक्स प्लस थ्री एक्स किती देणार आहे फाईव्ह एक्स ठीक आहे मग एक्स काय दिले आपल्याला टू मग टू ची व्हॅल्यू तिथे पुट करा फाइव्ह इंटू टू किती देणार आहे टेन ओके यप ऑफ टू काय मिळाला आपल्याला टेन विच इज रिक्वायर आन्सर ओके आता नेक्स्ट विचारलं बघा यपॉप मायनस फाईव्ह मग एक्स किती दिले आपल्याला मायनस फाईव्ह कुठे कुठे लागू पडणार आहे कंडिशन मायनस फाईव्ह लेस झिरो त्यावेळी मॉड एक्स काय असणार आहे मायनस एक्स असणार आहे ओके मग ती व्हॅल्यू तिथे पुट करून घेऊया आपण मग काय असेल यपॉप एक्स इक्वल टू टू मॉड एक्स प्लस थ्री एक्स पण आपली माय एक्सची व्हॅल्यू काय मायनस फाईव्ह लेस झिरो आहे त्यामुळे त्यावेळी एक्सच्या ठिकाणी मॉड एक्सच्या ठिकाणी काय येणार आहे मायनस एक्स ओके मग टू इंटू मायनस एक्स प्लस थ्री एक्स मायनस टू एक्स प्लस थ्री एक्स काय येणार आहे एक्स येणार आहे ओके मग यप ऑफ मायनस फाईव्ह एक्सच्या ठिकाणी काय पुट करायचं मायनस फाईव्ह म्हणजे यप ऑफ मायनस फाईव्ह काय मिळालं आपल्याला मायनस फाईव्ह इज रिक्वायर आन्सर ओके नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया आपण फाईन कॉम्पोजिट ऑफ यप एन जी वेअर okay? यप इक्वल टू सेटमध्ये ऑर्डे पेअर वन थ्री ऑर्डे पेअर टू फोर थ्री फाईव्ह फोर सिक्स आणि जी इक्वल टू सेटमध्ये ऑर्डे पेअर थ्री सिक्स फोर एट फाईव्ह टेन सिक्स ट्वेल्व ओके तर आपणास काय फाईन करायचं सांगितलेलं आहे फाईन कॉम्पोजिट ऑफ यप अँड जी म्हणजेच काय फाईन फाईन करायचं इथंच कन्फ्यूज होता की आपल्याला विचारलं काय कॉम्पोजिट ऑफ यप एन जी तर तुम्ही काय फाईन करता यम्पोजिट जी नाही इथे काय फाईन करायचं कॉम्पोजिट ऑफ यप एन जी असेल तर त्याचं उलटं असतं कारण जे आत असते ते फंक्शन आतलं घ्यायचं असतं म्हणजेच जसं की आपण यप कॉम्पोजिट जी करताना लिहताना कसं लिहितो आपण यप जी त्यावेळेस काय येणार आहे कॉम्पोजिट ऑफ जी अँड यप असं असणार आहे पण आपल्याला इथं विचारलं काय कॉम्पोजिट ऑफ यप एड जी तर नोटेशन काय असणार आहे त्याचं जी कॉम्पोजिट यप इथं कन्फ्यूज होता तुम्ही ओके त्यामुळे ते व्यवस्थित वाच वाचणं गरजेचं आहे कारण की ऑब्जेक्टिव्ह मध्ये दुसरं पण आन्सर असणार आहे त्यामुळे लगेच तुम्ही ते क्लिक करून जाणार टिक करून जाता त्यामुळे ते व्यवस्थित बघा ज्यावेळेस कॉम्पोजिट ऑफ यप अँड जी विचारलं तर जी कॉम्पोजिट यप असतं कॉम्पोजिट ऑफ जी अँड यप विचारलं तर कॉम्पोजिट जी असतं ओके ठीक आहे तर य जी कॉम्पोजिट इक्वल टू काय असणार आहे बघा वन एस टू थ्री आणि जी मध्ये बघा थ्री एस टू सिक्स तर काय येणार आहे वन एस टू सिक्स मग पहिले ऑर्डर पेअर मिळाले वन एस टू सिक्स सेकंड बघा टू टू एस टू फोर फोर एस टू एट तर टू एस टू काय येणार आहे एट ओके थर्ड बघा थ्री एस टू फाईव्ह फाईव्ह एस टू टेन तर काय येणार आहे थ्री एस टू टेन आणि नेक्स्ट काय असणार फोर एस टू सिक्स सिक्स एस टू ट्वेल्व तर फोर एस टू काय येणार आहे ट्वेल्व ओके विच इज रिक्वायर आन्सर ठीक आहे नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया आपण फॉर एनी बेस शो दॅट log of 1 प्लस टू प्लस थ्री इक्वल टू log वन प्लस लॉग टू प्लस log थ्री ओके सोपं एक्झाम्पल आहे प्रूव्ह करायला काय अडचण येणार नाही तुम्हाला तरी पण पाहूया आपण गिवन, एल एच एस घेऊया आपण एल एच एस काय दिलं आपल्यानं लॉग ऑफ 1 प्लस टू प्लस थ्री ते लिहून घेतलं ओके ठीक आहे मग 1 प्लस टू प्लस थ्री किती असणार आहे सिक्स म्हणजे लॉग सिक्स मग लॉग सिक्स आहे ते इक्वल टू लॉग सिक्सचं फॅक्टर पाडूया आपण वन इंटू टू थ्री ओके मग आपल्याला एक रिझल्ट झाला प्रॉपर्टी झाले लॉगड इथे की लॉग ए बी काय असतो लॉग ए प्लस लॉग बी मग लॉग ए बी सी काय असणार लॉग ए प्लस लॉग बी प्लस लॉक सी ओके okay? मग त्याचा वापर इथं आहे मग काय नाही आपलं लॉग वन प्लस लॉग टू प्लस लॉग सी त्या प्रॉपर्टीचा वापर केल्यानंतर काय असणार आहे लॉग वन प्लस लॉग टू प्लस लॉग थ्री ओके आणि तेच दाखवायचं होतं आपणास ओके इक्वल टू आर एच एस ओके मैस इक्वल टू आर एच एस डेआर लॉग ऑफ वन प्लस टू प्लस थ्री इक्वल टू लॉग वन प्लस लॉक टू प्लस लॉक थ्री विच इज रिक्वायर्ड प्रूफ ठीक आहे नेक्स्ट एक्झाम्पल बघा खूप महत्वाचं एक्झाम्पल आहे नेक्स्ट बघा की लेस इक्वल ती प्रॉपर्टी तुम्हाला आहे मिस्लेनियस मध्ये विचारला आहे त्या टाइपचं एक्झाम्पल मी घेतोय व्यवस्थित लक्ष द्या ओके विदाउट यूजिंग लॉक टेबल शो दॅट थ्री अपॉन फायू लेस लॉग फायू टू द बेस टेन लेस थ्री अपॉन फोर हे प्रूफ करायचं आहे तर प्रूफ करूया आपण गिवन टू शो दॅट काय दाखवायचं आपल्याला थ्री अपॉन फाईव्ह लेस लॉक फाईव्ह टू द बेस टेन लेस थ्री अपॉन फोर ओके दॅट इज शो दॅट थ्री अपॉन फाईव्ह लेस लॉक फाईव्ह टू द बेस टेन अँड लॉक फाईव्ह टू द बेस टेन लेस थ्री अपॉन फोर हेच दाखवायचं आहे ओके दॅट इज टू शो दॅट काय दाखवायचं आपल्याला फाईव्ह तिरघस केला थ्री लेस फाईव्ह लॉक फाईव्ह टू द बेस टेन अँड इकडे त्रिकस गुणाकार फोर लॉक फाईव्ह टू द बेस टेन लेस थ्री ओके दॅट इज टू शो दॅट थ्री लेस लॉक इथला आपल्याला एक प्रॉपर्टी माहिती प्रॉपर्टी माहिती आहे लॉग ए रेस टू यम इक्वल टू काय असतो यम इन टू लॉक ए मग तो प्रॉपर्टीचा वापर इथं केलेला आहे मी फाईव्ह कुठे जाणार आहे पॉवरला जाईल लॉक लॉक फाईव्ह रेस टू फाईव्ह टू द बेस टेन अँड इथं पॉवरला जाईल म्हणजे लॉक फाईव्ह रेस टू फोर टू द बेस टेन लेस थ्री ओके दॅट इज दॅट इज काय झालं की आपल्याला हे लॉग्रदिम फॉर्म मध्ये मग मला ते लॉग्रेदिम फॉर्म कशामध्ये लिहायचं आहे इंडेक्स फॉर्म मध्ये लिहायचं तर लिहिणार कसं तुम्ही टू द बेस इथं टेन आहे मग इकडे जाईल मग टेन रेस टू थ्री लेस काय असणार आहे फायव्हरेस टू फाईव्ह अँड इकडे काय असणार आहे फायव्हरेज टू फोर लेस काय असणार आहे टेन रेस टू थ्री ओके मग टेन रेस टू थ्री किती किती असतो वन थाउजंड लेस फायव्ह रेस टू फाईव्ह किती येणार आहे थ्री थाउजंड वन हंड्रेड अँड ट्वेंटी फाईव्ह ओके आहे का करेक्ट आहे हे बरोबर आहे अँड फाईव्ह रेज टू फोर किती येणार आहे सिक्स हंड्रेड अँड ट्वेंटी फाईव्ह लेस टेन रेज टू थ्री किती येणार आहे वन थाउजंड हे पण बरोबर आहे का बरोबर आहे विच इज ट्रू मग बरोबर आहे म्हणजे आपण दाखवलंच काय तेच दाखवायचं होतं आणि आपण इथं ही कंडिशन काय बरोबर आहे त्यामध्ये एअरफो थ्री अपॉन फाईव्ह लेस लॉक फाईव्ह टू द बेस्ट टेन लेस थ्री अपॉन फोर विच इज रिक्वायर प्रूफ ओके ठीक आहे नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया आपण लेट फंक्शन फ्रॉम आर टू आर बीअर गिवन बाय यप एक्स इक्वल टू एक्स प्लस फाईव्ह फॉर ऑल एक्स बिलोंग्स टू आर ड्रॉ इट्स ग्राफ ओके आपल्याला फंक्शन दिलेलं आहे फंक्शन काय दिले आर टू आर ओके आणि ऑफ एक्स इक्वल टू एक्स प्लस फाईव्ह आणि आपल्याला काय फाईन करायचं आहे ड्रॉ म्हणजे ग्राफ फाईन करायचं ओके दिलेलं आहे फंक्शनचा तर फाईन करूया लेट फंक्शन फ्रॉम आर आर गिवन बायपेक्स इकल टू एक्स एक प्लस फाईव्ह ओके आपण डोमेन काय दिला आहे आर आणि रेंज पण काय असणार आहे रियल नंबर आरच असणार आहे ओके ठीक आहे मग आपल्याला काय फाइंड करायचं आहे ग्राफ फाइंड करायचं मग एक्स आणि वाय एक्स अगोदर फाईन ड्रॉ केलेला आहे ठीक आहे मग आपल्याला एक्स काय दिलाय म्हणजे डोमेन म्हटलं घेणार मग डोमेन काय दिलं आपल्याला रिअल नंबर ओके मग तुम्ही म्हणशील की इथं सर तुम्ही टेबल काढलेला आहे मग ह्याच व्हॅल्यू कशा घेतलं तुम्ही काही घ्या काही प्रॉब्लेम नाहीये मी माझ्या पद्धतीने घेतले की झिरो वन टू तुम्हाला घ्यायचं असेल झिरो पॉईंट वन झिरो पॉईंट टू झिरो पॉईंट थ्री वगैरे किंवा झिरो वन टू थ्री फोर फायव्ह सिक्स एन सॉ ऑन घेतलं तरी चालेल इकडं मायनस वन मायनस टू मायनस थ्री मायनस फोर मायनस फायव्ह ऑन घेतलं तरी चालेल मी लिमिटेड पर्टिक्युलरच व्हॅल्यूज घेतलेल्या आहेत ओके फक्त आपण ग्राफ फाईन करण्यासाठी ड्रॉ करण्यासाठी ओके मग एक्स इक्वल तुम्ही व्हॅल्यूज काय घेतला बघा झिरो वन टू मायनस वन मायनस टू रिअल नंबर आहेत ओके वाय इक्वल टू वाय म्हणजेच काय असतो आपला यप एक्स ठीक आहे मग ज्यावेळेस झिरो पुट करा तिथं झिरो प्लस फाईव्ह फाईव्ह ओके नंतर वन पुट करा वन प्लस फाईव्ह सिक्स टू पुट करा टू प्लस फाईव्ह सेवन या व्हॅल्यू झाला तसेच मायनस वन प्लस फाईव्ह फोर ओके मायनस टू प्लस फायू थ्री ओके मग वाय मिळाला आपल्याला थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन आणि नेक्स्ट काय आपला मायनस टू वन झिरो वन टू ओके मग आपण ड्रॉ करूया एक्स एक्सिस काढलं ड्रॉ केलं आहे वाय एक्सिस ड्रॉ केलेलं आहे मग एक्स एक्सिसवर नंबर घेतलाय आपण वन टू थ्री फोर इकडे मायनस वन मायनस टू मायनस थ्री मायनस फोर इथे वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेव्हन ओके ज्यावेळेस झिरो असेल त्यावेळेस इकडे काय आपला फाईव्ह ओके एक्स 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 मध्ये एक्स कॉर्डिनेट्स काय असलं झिरो असेल त्यावेळेस वाय कॉर्डिनेट्स काय आपला फाईव्ह इथं घेतला नंतर तसंच एक्स कॉर्डिनेट्स वन असेल त्यावेळेस वाय कॉर्नर्ट्स काय आहे सिक्स घेतलेला आहे ड्रॉ केलेला आहे प्लॉट केला ओके तसंच टू असेल त्यावेळी सेवन प्लॉट केला ठीक आहे त्याच पद्धतीने मायनस वन असेल त्यावीस काय फोर प्लॉट केला तसंच मायनस टू असेल त्यावीस काय थ्री ओके प्लॉट केलेला आहे आणि इथे आपली काय आली स्ट्रेट लाईन ओके हे काय झालं आपलं ग्राफ झालेलं आहे कोणत्या फंक्शनचा यपाप एस इक्वल टू एक्स प्लस फाईव्हचा आपला हा काय झाला ग्राफ झालेला आहे विच इज रिक्वायर आन्सर ओके इथे आपला फंक्शन हा चॅप्टर संपलेला आहे ओके प्रत्येक टाईपचं मी एक्झाम्पल घेतलेलं आहे मी ज्या ज्यावेळेस असाइनमेंट देतो त्या त्यावेळेस तुम्ही प्रामाणिकपणे सॉल्व्ह करा जिथे डाऊट असेल तिथं तुम्ही मला विचारा ओके नेक्स्ट लेक्चरला आपण नवीन चॅप्टर घेऊन येणार आहे थँक्यू सो मच